नमस्कार मित्रांनो, ज्योग्राफी अँड एन्व्हायरमेंट बाय अबुज पाटील या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. पहा, आपण जी स्टेट बोर्ड सिरीज सुरू केली होती त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातवी भूगोल जे स्टेट बोर्ड आहे नवीन सिलेबस मधील त्यावरती आज त्यामधील ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेवरती आज चर्चा करणार आहोत. त्यामधील ज्या संकल्पना आहेत त्या व्यवस्थितपणे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पहा, जो या जो व्हिडिओ आहे किंवा आजचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये दोन महत्वाच्या संकल्पना आहेत. त्याच्यामध्ये पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामधील आंतर संबंध काय आहे आणि यांच्यामुळे पृथ्वीवर काय काय म्हणजे प्रक्रिया घडतात यावरती आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये दुसरा आहे भरती आणि ओहोटी, ही एक प्रोसेस काय आहे त्या प्रोसेसवरती आपण आज चर्चा करणार आहोत. पास सुरुवात करू आपण पहिल्या टॉपिकला, तो आहे या ठिकाणी सूर्य, चंद्र व पृथ्वी सातवीच्या भूगोलामधील हा टॉपिक आहे. यावरती आपण आज म्हणजे काय संकल्पना दिलेल्या आहेत. पहा, चंद्र जो आहे, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, त्याचबरोबर पृथ्वीच्या सर्वात जवळचा एक खगोल आहे. मग खगोल म्हणजे काय की पृथ्वी जो आपला अवकाश आहे, ब्रह्मांड आहे, अवकाशामध्ये जे गोल वस्तू जे आपल्याला आढळून येतात त्या सर्वच गोल वस्तूंना या ठिकाणी आपल्याला खगोल म्हटलं जातं. मग ज्यावेळेस प्रश्न विचारला जाऊ जाईल, प्रश्न जर विचारला गेला तर ते आपल्याला माहित पाहिजे की खगोल म्हणजे काय आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल म्हणजे कोणता. तर आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्यूज होऊ शकतं की जर प्रश्न विचारला की पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल कोणता, तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, तो म्हणजे चंद्र. या ठिकाणी आयोग पर्यायामध्ये देत असताना देईल, पहिला पर्याय असेल सूर्य, दुसरा पर्याय असेल शुक्र, तिसरा पर्याय असेल मंगळ आणि चौथा पर्याय असेल या ठिकाणी चंद्र किंवा यापैकी नाही. अशा प्रकारचे हे पर्याय दिले जातील आणि यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न चुकत असताना सर्वात आपण गडबडीमध्ये हा सूर्य अशा प्रकारचं याचं उत्तर करून टाकू. पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की अवकाशामध्ये आढळणारे सर्वच गोल हे या ठिकाणी खगोल म्हणून ओळखले जात असतात आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल हा चंद्र हा आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. मग चंद्र हा पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा करत असतो. प्रदक्षिणा करत असताना तो ज्या एका विशिष्ट कक्षेमधून प्रदक्षिणा करत असतो, मग त्याची जी प्रदक्षिणा करण्याची कक्षा आहे त्या कक्षेला चंद्राची परिभ्रमण कक्षा असं म्हणतात. आणि चंद्र हा परिभ्रमण कक्षेवरून ज्यावेळेस ज्या वेगाने परिभ्रमण करतो त्याला अक्षीय गती कक्षीय गती असं म्हटलं जातं. चंद्राची कक्षीय गती, विशिष्ट कक्षेमध्ये तो पृथ्वी भोवती परिभ्रमण करत असतो म्हणून त्याला त्या गतीला या ठिकाणी चंद्राची कक्षीय गती असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर अक्षीय गती, चंद्राची अक्षीय गती, चंद्र जो या ठिकाणी आपण याला चंद्र जर म्हटलं त्याचा जो अक्ष आहे आस, त्या आसाभोवती जो स्वतःभोवती फिरतो म्हणजे परिवलन करतो, त्या परिवलनाच्या ज्या गती आहे त्या परिवलन गतीला या ठिकाणी चंद्राची अक्षीय गती असं सुद्धा म्हटलं जात असतं. या ठिकाणी या दोन कन्सेप्ट आहे, चंद्राच्या अक्षीय गती आणि चंद्राची कक्षीय गती. मग कक्षीय गतीचा परिणाम या ठिकाणी काय होत असतो, तर पहा या ठिकाणी दोन स्थिती या ठिकाणी निर्माण होत असतात. त्याच्यामध्ये एक आहे या ठिकाणी अपभूस्थिती आणि दुसरी आहे उपभूस्थिती. ज्यावेळी सूर्य परिभ्रमण करता करता पृथ्वीच्या सर्वात जवळच्या ठिकाणावर येऊन पोहोचतो, तो त्या ठिकाणावर आल्यानंतर जी स्थिती निर्माण होते त्या स्थितीला या ठिकाणी उपभूस्थिती म्हटलं जातं. आणि जी ज्या वेळेस परिभ्रमण करता करता सूर्य हा पृथ्वीपासून मॅक्झिमम अंतरावरती जाऊन पोहोचतो ती स्थिती म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अपभूस्थिती. म्हणजे सर्वात कमी अंतरावर जे सूर्य चंद्र पृथ्वीपासून आला तर ती म्हणजे उपभूस्थिती, आणि सूर्य जर जास्तीत जास्त अंतरावर पृथ्वीपासून गेला तर ती म्हणजे अपभूस्थिती. या दोन कन्सेप्ट आहे. मग या ठिकाणी यांच्यामधील जे अप्रॉक्स अंतर जे आहे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं ते आहे अपभूस्थिती. म्हणजे त्यामध्ये अपभूस्थितीमध्ये अंतर जे असतं ते 4,07,000 किलोमीटर असतं. आणि उपभूस्थितीमध्ये म्हणजे चंद्र ज्यावेळेस पृथ्वीपासून सर्वात जवळच्या ठिकाणावर असतो त्या स्थितीमध्ये चंद्राचं आणि पृथ्वीचं अंतर जे असतं ते 3,56,000 किलोमीटर एवढं या ठिकाणी शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे चंद्राच्या उपभू आणि अपभूस्थिती असतात. मग आता या ठिकाणी दुसरी कन्सेप्ट असते की चंद्राच्या कला. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल चंद्रकला, चंद्राच्या ज्या कला असतात, म्हणजे चंद्राच्या कला म्हणजे काय की चंद्र हा
अमावस्येला आपल्याला अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे आकाशामध्ये पूर्ण अंधारा दिसतो किंवा चंद्र आपल्याला अमावस्येच्या दिवशी दिसत नाही. त्याचबरोबर त्याच्यानंतर पौर्णिमेपर्यंत चंद्राचा आकार वाढत जातो आणि पौर्णिमे दिवशी आकाशामध्ये चंद्र आपल्याला पूर्ण प्रकाशित दिसतो, गोल स्वरूपामध्ये दिसतो. आणि त्याचबरोबर पौर्णिमेनंतर अमावस्येकडे जसे दिवस जातात त्यामध्ये चंद्राचा प्रकाशित भाग हा कमी होताना दिसतो. या ज्या कला जो प्रकाशित भाग वाढतो किंवा प्रकाशित भाग कमी होतो या ज्या चंद्राच्या आकृती कमी जास्त होत असतात त्याला चंद्राच्या कला असं म्हटलं जातं. मग त्या चंद्राच्या कलामुळे काय परिणाम होत असतात, काय काय घटना घडत असतात ते आपण या ठिकाणी पाहू. सुरुवातीला पहा, कोणताही एक दिवस आपण लक्षात ठेवला की आपण, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगत असताना अमावस्या आणि पौर्णिमा या संदर्भात काही कन्सेप्ट सांगितल्या होत्या. अमावस्या म्हणजे काय, तर चंद्राचा प्रकाशित भाग हा थोडा सुद्धा ज्या रात्री दिसत नाही तो त्या रात्रीचा आणि तो दिवस म्हणजे अमावस्या होय. आणि ज्या दिवशी चंद्राचा प्रकाशित भाग पूर्णपणे आपल्याला दिसतो आकाशामध्ये तो भाग तो दिवस म्हणजे या ठिकाणी पौर्णिमा असं आपण म्हटलं होतं. तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी की जर आता या ठिकाणी ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट निर्माण होण्यामागे किंवा त्या घटना घडण्यामागे काय स्थिती असते या चंद्र आणि पृथ्वीची. या ठिकाणी जर आपण तुम्हाला कन्सेप्ट दिले, या ठिकाणी दिसते सूर्य जर वरच्या बाजूला आपल्याला आपण कन्सिडर केला या ठिकाणी, जर ज्या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान जर चंद्र आला तर त्या ठिकाणी जी स्थिती निर्माण होते ती या ठिकाणी अमावस्या असते. याचं कारण असं असतं मित्रांनो, चंद्रामुळे येणारे सूर्यकिरण हे या ठिकाणी असे येतात आणि चंद्राच्या अर्ध्या भागावरती आपल्याला पडतात आणि सूर्य जो पृथ्वीच्या बाजूकडील भाग आहे तो पूर्णपणे अंधारात असतो आणि त्यामुळे आपल्याला चंद्राचा भाग या ठिकाणी या दिवशी दिसत नाही, म्हणून ही स्थिती असते अमावस्या. पण या ठिकाणी पौर्णिमेचा ज्या दिवशी दिवस येतो त्या पौर्णिमेच्या दिवसाच्या मध्ये काय होतं, सूर्य आणि चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी असते, त्यामुळे काय होतं की चंद्राचा जो प्रकाश, सूर्याचा जो प्रकाश आहे तो चंद्रावरती पडतो आणि चंद्राचा प्रकाशित भाग जो आहे तो पृथ्वीच्या दिशेने असतो, म्हणून काय होतं त्या दिवशी जो पृथ्वीचा जो भाग आहे अर्धा भाग यावरून चंद्राचा प्रकाशित भाग या ठिकाणी आपल्याला अर्धा दिसतो. तो भाग दिसल्यानंतर जी पूर्णपणे आपल्याला गोलाकार दिसतो तो दिवस म्हणजे या ठिकाणी पौर्णिमेचा दिवस या ठिकाणी असतो. मग या ठिकाणी काय होतं, चंद्राचा प्रकाशित भाग अमावस्या पौर्णिमेनंतर काय होतं, की आपण सुरुवातीला अमावस्या पाहिली होती म्हणून आपण काय करू अमावस्येपासून कन्सिडर करू. अमावस्येनंतर काय होतं की चंद्राचा भाग हा जसा चंद्र हा या ठिकाणी मार्गक्रमण करतो, परिभ्रमण करत असतो पृथ्वीभोवती, तसा तसा काय होतं चंद्राचा भाग हा प्रकाशित भाग हा वाढत जातो आणि बरोबर 8व्या दिवशी काय होतं की चंद्र हा आपल्याला अवकाशामध्ये अर्धा असलेला दिसतो, अर्धा चंद्र या ठिकाणी अर्ध गोलाकार आपल्याला दिसतो. तो दिवस म्हणजे काय असतं, तर तो म्हणजे शुद्ध अष्टमी किंवा शुक्ल अष्टमी असं म्हटलं जातं. म्हणजे अमावस्येपासून जो 8वा दिवस, अष्ट म्हणजे 8वा दिवस, त्या दिवसाला या ठिकाणी अष्टमी असं म्हटलं जातं, शुद्ध अष्टमी किंवा शुक्ल अष्टमी. शुद्ध म्हणजे काय तर पांढरा, शुक्ल म्हणजे पांढरा, अशा प्रकारचा हा दिवस असतो. त्याचनंतर पुढच्या 8व्या दिवसामध्ये हा पूर्ण चंद्राचा भाग वाढत जातो आणि पौर्णिमे दिवशी आपला पूर्ण गोलाकृती प्रकाशित भाग या ठिकाणी चंद्राचा आपल्याला दिसत असतो, म्हणून या भागा या दिवसाला आपण पौर्णिमा म्हणत असतो. त्याच्यानंतर जसा जसा चंद्र पूर्ण मार्गक्रमण करतो आणि मार्गक्रमण करत असताना 8व्या दिवशी चंद्राचा पुन्हा आपल्याला अर्धा भाग या ठिकाणी प्रकाशामध्ये आकाशामध्ये दिसतो, त्या अर्ध चंद्रा अर्ध भागाला या ठिकाणी वद्य अष्टमी किंवा कृष्ण अष्टमी म्हणतो. कारण चंद्र पौर्णिमेनंतर चंद्राचा प्रकाशित भाग हा कमी कमी होताना आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी ह्या आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी जर पौर्णिमा म्हटलं तर चंद्राचा हा प्रकाशित भाग या ठिकाणी कमी कमी होताना दिसतो आणि अमावस्या दिवशी हा पूर्णपणे चंद्र नाहीसा होतो. या ठिकाणी हा जो असतो 8वा दिवस असतो म्हणजे अष्टमी असते या दिवशी आणि पौर्णिमेनंतरची अष्टमी म्हणजे ती असते कृष्ण अष्टमी. कारण कृष्ण म्हणजे काळा आणि काळा भाग हा चंद्राचा वाढत जाणाऱ्या जी पंधरवाडा असतो तो पंधरवाडा म्हणजे कृष्ण पक्ष किंवा शुक्ल पक्ष या ठिकाणी आपण त्याला म्हणत असतो. आणि मग या शुक्ल पक्षामधील 8वा दिवस म्हणजे हा अष्टमी असतो, शुक्ल अष्टमी किंवा कृष्ण अष्टमी, अशा प्रकारच्या या कन्सेप्ट आहेत. अष्टमी नंतर पुन्हा चंद्र ज्यावेळेस चंद्राचा भाग अर्ध जो प्रकाशित भाग आहे तो कमी कमी होऊ जातो आणि अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला चंद्र हा आकाशामध्ये दिसत नाही, तो पूर्णपणे लोप पावतो. त्याच्यामुळे हा दिवस जो असतो तो या ठिकाणी अमावस्या असं त्या दिवसाला म्हटलं जात
असतं. मग पहा, या ठिकाणी अमावस्या आणि पौर्णिमा चंद्राच्या परिभ्रमण करत असताना चंद्राच्या परिभ्रमणामुळे काही या ठिकाणी आकाशामध्ये अवकाशामध्ये काही घटना घडत असतात. त्या घटना आता इथून पुढच्या म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगितलं की अमावस्या पौर्णिमा या कन्सेप्ट सांगितल्या, पण आता याच्यानंतर पुढचे कन्सेप्ट आहे ग्रहण. ग्रहण म्हणजे याचा शब्द जो आहे हा संस्कृत शब्द आहे, आणि ग्रहण म्हणजे गिळणे, खाणे. ज्यावेळेस आता आपल्या गावाकडं ज्यावेळेस चंद्रग्रहण सूर्यग्रहण घडतं त्यावेळी शब्द लोक बघत असताना म्हणत असतात, ज्यावेळेस सूर्य किंवा चंद्र घट झाकला जातो त्यावेळेस म्हणतात की चंद्राला गिळलं. मग ते वेगवेगळ्या राहू केतू या ठिकाणी शब्द वापरत असतात, पण या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण हे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य या तिन्ही खगोलांच्या संदर्भात असतं. पृथ्वीवर दिसत असताना मग ते पुन्हा नंतर विविध ग्रहावर जाऊ त्या ग्रहाचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला घेता येत असतो. तर हे या ठिकाणी हे ग्रहण म्हणजे गिळणे, म्हणजे चंद्राचा भाग थोडा थोडा झाकला जाणे, म्हणजे चंद्राचा किंवा सूर्याचा भाग या ठिकाणी झाकला जाणे म्हणजे ग्रहण, अशा प्रकारचा याचा अर्थ असतो. मग काय होतं या ठिकाणी, पहिली कन्सेप्ट आहे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की चंद्र ग्रहण म्हणजे हे ठिकाणी चंद्र ग्रहण. मग चंद्र ग्रहणाचे दोन प्रकार असतात मित्रांनो या ठिकाणी. एक प्रकार असतो खग्रास सूर्यग्रहण, आणि दुसरं असतं या ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण. अशा प्रकारच्या या दोन कन्सेप्ट आहेत. मग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय आणि खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय. पहा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय. आता सूर्यग्रहण जे असतं, आपण सुरुवातीला चंद्रग्रहण पाहतोय, सॉरी, खग्रास सूर्यग्रहण आणि खंडग्रास सूर्यग्रहण. मग जे चंद्रग्रहण जे असतं ते या ठिकाणी नेहमी एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची की चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेच्या दिवशी घडत असतं. पौर्णिमा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला घडत नाही, पण चंद्रग्रहण, प्रत्येक चंद्रग्रहण हे फक्त पौर्णिमेलाच घडत असतं. ही जी संकल्पना आहे ती पौर्णिमेच्या संदर्भात आहे चंद्रग्रहणाची. आणि जी सूर्यग्रहण ही संकल्पना असते ती अमावस्येच्या दिवशी घडत असते. आता मग तुम्हाला मी पूर्वी सांगितलं होतं की या ठिकाणी अमावस्येच्या दिवशी स्थिती काय असते, पृथ्वी चंद्र आणि सूर्य. तर काय होतं या ठिकाणी, पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान हा चंद्र येत असतो अमावस्येच्या दिवशी, आणि पौर्णिमेच्या दिवशी काय होतं, सूर्य आणि चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी येत असते. बऱ्याच वेळा काय होतं की काय हे जे ज्यावेळेस एकाच प्रतलात येतात, सरळ रेषेत येतात. आता पौर्णिमे दिवशी काय होतं की ज्या पौर्णिमेला चंद्र या ठिकाणी, चंद्र, पृथ्वी आणि हा सूर्य या ठिकाणी जर कन्सिडर केला तर काय होतं की सूर्याचा प्रकाश या ठिकाणी चंद्रावर पडत असतो, आणि आपल्या या ठिकाणी पौर्णिमे दिवशी आपल्याला चंद्र हा प्रकाशमान दिसत असतो. पण बऱ्याच वेळा काय होतं हे एका दिवस काय होतात, एकाच प्रतलात येतात, सरळ रेषेत येतात. मग सरळ रेषेत आल्यानंतर काय होतं की जी पृथ्वीची जी सावली आहे ती चंद्रावरती पडते, आणि चंद्राचा काही भाग हा झाकला जातो. झाकला जातो ह्या प्रकाशित भाग झाकल्या जाण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी ग्रहण म्हणत असतात. मग या ठिकाणी दोन ग्रहणाचे प्रकार सांगितले, खग्रास आणि खंडग्रास. एखाद्या वेळेस काय होतं की खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय की पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा पूर्णपणे भाग, पूर्ण भाग झाकला जातो, त्याला या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण असं, सॉरी, खग्रास चंद्रग्रहण असं म्हटलं जातं. आणि ज्या दिवस एखाद्या वेळेस काय होतं की पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा हा काही भाग, छोटासा भाग झाकला जातो, त्या छोट्याचा भाग झाकण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण. म्हणजे खंड म्हणजे काय तर तुकडा, एखादा भाग तो ग्रासला म्हणजे गिळणे, म्हणजे खग्रास किंवा सॉरी खंडग्रास सूर्यग्रहण होय. आणि खग्रास म्हणजे पूर्णपणे झाकला जाणे किंवा पूर्णपणे गिळणे, पूर्ण त्याचा घास घेणे म्हणजे खग्रास सूर्य किंवा चंद्रग्रहण होय. आता ह्या झाल्या कन्सेप्ट, पूर्णपणे झाकला जाणे म्हणजे खग्रास सूर्यग्रहण, आणि छोटा भाग झाकला जाणे म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहण, सॉरी चंद्रग्रहण. ह्या दोन्ही कन्सेप्ट, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण, खग्रास आणि खंडग्रास अशा दोन्ही सेमच आहेत, पण या ठिकाणी ज्या स्थिती असतात त्या या ठिकाणी फक्त वेगळ्या असतात. आता मी तुम्हाला सांगितलं की जे चंद्रग्रहण आहे ते फक्त पौर्णिमेला घडतं. आता पुढची कन्सेप्ट आहे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ती म्हणजे जे आहे सूर्यग्रहण.
आता सूर्यग्रहांचे सुद्धा या ठिकाणी तीन प्रकार पडत असतात. एक म्हणजे खंडग्रास, दुसरं म्हणजे खग्रास आणि तिसरं म्हणजे कंकण आकृती. अशा या तीन कन्सेप्ट या ठिकाणी सूर्यग्रहणाच्या बाबतीत सांगता येतील. मग काय होतं, ज्या वेळेस सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान जर चंद्र आला तर काय होतं की चंद्राचा चंद्रामुळे ही जी प्रकाशमान या ठिकाणी आपला पृथ्वीवर दिसत असतो सूर्य, पण काय होतं बऱ्याच वेळा या एकाच प्रतलात आल्यानंतर अमावस्या दिवशी काय होतं की या चंद्राची सावली आपल्याला सूर्यावर पडताना दिसते. सूर्यावर पडताना दिसल्यामुळे सूर्याचा काही भाग या ठिकाणी झाकला जातो. त्या काही भाग झाकला गेल्यानंतर त्याला आपण म्हणत असतो खग्रास सूर्यग्रहण. काही भाग झाकला जाणं म्हणजे खग्रास सूर्यग्रहण. या ठिकाणी हे झालं खग्रास सूर्यग्रहण, हे तुमच्या लक्षात येईल खग्रास सूर्यग्रहण. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं एकाच प्रतलात आल्यामुळे सूर्याचा पूर्ण भाग हा बऱ्याच वेळा झाकला जातो. तर पूर्ण भाग झाकला जाण्याला या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण म्हटलं जातं आणि याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हटलं जातं. परत एकदा तुम्हाला दाखवतो, चंद्राच्या सावलीमुळे जर सूर्याचा काही भाग झाकला गेला तर त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हटलं जातं आणि चंद्राच्या सावलीमुळे सूर्याचा पूर्ण भाग झाकला जाणे त्याला या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण असं म्हटलं जातं. मग त्याच्यानंतर तिसरी कन्सेप्ट या ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण. कंकणाकृती सूर्यग्रहण या ठिकाणी अशा प्रकारे घडतं की ज्या एखाद्या वेळेस काय होतं की सूर्य चंद्र हा पृथ्वीच्या उपभू स्थितीमध्ये असतो, म्हणजे कमीत कमी अंतरावर असतो, पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो. त्यावेळेस काय होतं की चंद्राचा जो सावली आहे ती सूर्याच्या मध्यभागी पडते, या ठिकाणी मध्यभागी पडते आणि मग त्यामुळं चंद्राच्या सूर्याच्या या ठिकाणी आपल्याला कडा प्रकाशमान या ठिकाणी दिसत असतात. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की याला कंकणाकृती आकार तयार झालाय. चंद्राची सावली ही मध्यभागामध्ये पडली आणि या ठिकाणी सूर्याच्या कडा प्रकाशमान दिसत आहेत, म्हणजे कडा प्रकाशमान दिसतात या ठिकाणी कंकणाचं गोल आकार तयार होतो म्हणून त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हटलं जात असतं. त्याच्यानंतर ह्या झाल्या चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या कन्सेप्ट. आता याच संदर्भात एक कन्सेप्ट असते, दोन या ठिकाणी वेगळ्या कन्सेप्ट आहेत, त्या म्हणजे काय तर एक आहे विधान आणि दुसरी ग्रहण. दुसरी कन्सेप्ट म्हणजे काय ती असते अधिक्रमण. पा विधान म्हणजे काय तर ज्या वेळेस चंद्र हा एखाद्या ताऱ्यासमोरून जातो, सॉरी चंद्र, आता जर आपण चंद्र कन्सिडर केला, आता इथं आपल्या जागा नसल्यामुळे आपण चंद्र आणि या ठिकाणी पृथ्वी आणि इथं जर एखादा आपण तारा किंवा ग्रह एखादा कोणत्याही खगोली वस्तू जर आपण कन्सिडर केली, ज्या वेळेस हा असा या ठिकाणी पास होतो त्यामुळे काही कालावधीसाठी या ठिकाणचा हा जो जो खगोली वस्तू असते, चंद्र असेल सॉरी सूर्य असेल, तारा इतर तारा कोणता असेल किंवा ग्रह असेल, तो काही कालावधीसाठी झाकला जातो या चंद्राच्या सावलीमुळे. ही घटना म्हणजे काय तर या ठिकाणी विधान असं त्या घटनेला म्हटलं जात असतं. मग जे कंकणाकृती सूर्यग्रहण असतं किंवा खग्रास सूर्यग्रहण असतं त्या ती एक विधानाची एक प्रकार असतो, कारण त्याच्यामुळे सूर्याचा सूर्य हा काही कालावधीसाठी झाकला जात असतो. म्हणून या ठिकाणी या खग्रास सूर्यग्रहणाला या ठिकाणी विधानाची कन्सेप्ट मानलं जात असतं. मग दुसरी या ठिकाणी कन्सेप्ट आपल्याला सांगता येईल ती असते अधिक्रमण. अधिक्रमण ज्या वेळेस सूर्य आणि पृथ्वी या ठिकाणी अशी जर या ठिकाणी आपल्याला स्थिती असेल आणि यांच्यामधून ह्या कक्षेतून जर या ठिकाणी बुध किंवा शुक्र हे जर पास झाले तर या सूर्याच्या प्रतलावरून आपल्याला एक बिंदू सरकताना दिसतो, असा गोल बिंदू या ठिकाणी सरकताना दिसतो, ती घटना म्हणजे काय तर त्याला अधिक्रमण असं म्हटलं जात असतं. पा अशा प्रकारच्या बर सॉरी याच्या संदर्भात कन्सेप्ट होत्या, सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांच्या परिवलन आणि परिभ्रमणामुळे काय पृथ्वीवर घटना घडतात. त्या संदर्भातली पहिली घटना म्हणजे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण आणि त्याच्यानंतरची पुढची घटना असते या ठिकाणी मित्रांनो जे आपल्याला सांगता येईल ती म्हणजे भरती ओहोटी. ओहोटी
अशा ह्या दोन कन्सेप्ट या ठिकाणी सांगता येतील. भरती म्हणजे काय की समुद्राच्या पाण्याच्या संदर्भात ह्या घटना आहेत, आणि भरती म्हणजे काय की समुद्राची पाणी पातळी ही रेग्युलर पाणी पातळीपेक्षा ज्या दिवशी वाढते, ज्या वेळेला वाढते, ती वाढलेली पाणी पातळी म्हणजे काय तर ती म्हणजे भरती. आणि याच्या विरुद्ध म्हणजे काय तर ज्या वेळेस समुद्राची पाणी पातळी ही रेग्युलर पाणी पातळीपेक्षा कमी होते, ती पाणी पातळी म्हणजे कमी झालेली पाणी पातळी म्हणजे ओहोटी होय. अशा प्रकारचे ह्या दोन कन्सेप्ट आहेत. मग ह्या कन्सेप्ट आहेत, पण भरती ओहोटी निर्माण होण्यामागे काय, या ठिकाणी कोणती क्रिया, कोणत्या कोणते बल हे कार्य करतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दोन या ठिकाणी बल कार्य करत असतात. त्यामध्ये पहिला आहे गुरुत्वाकर्षण बल, आणि दुसरं म्हणजे पृथ्वीचं, चंद्राचं किंवा सूर्याचं, या ठिकाणी पृथ्वीचंच आपण या ठिकाणी म्हणून पृथ्वीचं हे केंद्र केंद्रोत्सारी बल, म्हणजे केंद्रत्यागी बल आपण त्याला म्हणतो, केंद्रोत्सारी बल. हे दोन बल या ठिकाणी कारणीभूत असतात. या ठिकाणी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल आणि पृथ्वीचं केंद्रोत्सारी बल, अशा प्रकारच्या या दोन कन्सेप्ट या ठिकाणी या भरती ओहोटी या घटना घडण्यासाठी कारणीभूत असतात. मग ते कशा काम करतात ते आपण पाहू व्यवस्थितपणे. ज्यावेळी आता केंद्रोत्सारी बल म्हणजे काय ते आपण सुरुवातीला ती कन्सेप्ट पाहू. केंद्रोत्सारी बल म्हणजे काय, पृथ्वी ही ज्यावेळेस स्वतःभोवती फिरत असते, स्वतःभोवती फिरताना काय होतं की पृथ्वीवरील जो या ठिकाणी गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित करणारं बल म्हणजे ते गुरुत्वाकर्षण बल असतं. मग याच्या विरोधात एक बल कार्य करत असतं जे की पृथ्वीच्या परिवर्तन करत असताना ते ज्या ते बाहेर या ठिकाणी फेकत असतं कोणतीही वस्तू. जर या ठिकाणी त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षून घेत असतं आणि पृथ्वीचं जे केंद्रोत्सारी बल आहे ते केंद्राकडून बाजूला आपल्याला फेकत असतं, मग ही जी बाजूला फेकणारी बल आहे त्याला या ठिकाणी केंद्रोत्सारी बल आहे. केंद्र म्हणजे पृथ्वीचं सेंटर आणि उत्सारी म्हणजे काय की बाहेर फेकणे, अशा प्रकारची कन्सेप्ट आहे केंद्रोत्सारी बलाची. मग काय होतं या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल केंद्रोत्सारी बल म्हणजे काय की बाजूला फेकताना आपल्याला तुमच्या दिसतंय, पण या ठिकाणी दोन्ही बल या ठिकाणी एकाच याच्यावरती कार्य करत असल्यामुळे आपल्याला आपण पृथ्वीवरून बाहेर फेकले जात नसतो किंवा पृथ्वीवरून कोणतीही वस्तू बाहेर फेकली जात नसते. हे या ठिकाणी दोन्ही बलाचं या ठिकाणी कार्य असतं. मग पहा या ठिकाणी आपण केंद्रोत्सारी बल पाहिलं, मग त्या ठिकाणी भरती ओहोटीला जे काही घटक कारणीभूत असतात ते घटक कोणते असतात पहा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगतो. भरती ओहोटीला कारणीभूत असणारे घटक चंद्र, सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल हे या ठिकाणी भरती ओहोटीसाठी कारणीभूत असतं. त्याच्यानंतर दुसरं बल असतं पृथ्वीचे सूर्याभोवती प्रत्यक्ष तर चंद्राचे अप्रत्यक्ष फिरणे, म्हणजे पृथ्वीचं परिभ्रमण आणि चंद्राचं परिभ्रमण हे पृथ्वीभोवती असेल किंवा सूर्याभोवती असेल. अप्रत्यक्षपणे चंद्र सुद्धा सूर्याभोवती फिरत असतो. त्याच्यानंतर परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा म्हणजे केंद्रोत्सारी बल या ठिकाणी तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. त्याच्यानंतर तिसरं जे घटक असतो तो म्हणजे सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. या ठिकाणी ही तिसरा घटक असतो. हे जे घटक आहेत या ठिकाणी भरती ओहोटीसाठी कारणीभूत असतात. मग या ठिकाणी भरती ओहोटीचे काही दोन प्रकार या ठिकाणी असतात. भरती ओहोटीचे दोन प्रकार या ठिकाणी सांगितले आहेत, उदानाची भरती ओहोटी सॉरी उदानाची आणि दुसरी कन्सेप्ट म्हणजे भांगाची भरती ओहोटी. आता ज्याप्रमाणे ज्या भरती ओहोटी ही रेग्युलर कन्सेप्ट असते, रेग्युलर घडणारी घटना असते, दररोज ही या ठिकाणी 12 तास 5 मिनिटं अशा प्रकारची याचं एक चक्र असतं, सॉरी 12 तास 25 मिनिटं अशा प्रकारचे एक भरती ओहोटीचं एक चक्र असतं. ते घडत असताना ही रेग्युलर घडणारी घटना आहे. पण यावेळेस इथं काय होतं एखाद्या वेळेस की पृथ्वी ज्या वेळेस तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी अमावस्या किंवा पौर्णिमा या ठिकाणी काय होतं की हे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी म्हणजे हे एकाच प्रतलामध्ये एकाच रेषेमध्ये येतात. त्यावेळेस काय होतं की
समुद्राच्या पाण्यावरती हे 2 इंच पण गुरुत्वाकर्षण बल कार्य करतं आणि या ठिकाणी पाण्याची पातळी ही रेग्युलर भरती ओहोटीपेक्षा जास्त वाढते. जास्त पाणी काठाकडे येतं त्या भरतीला म्हणजे सर्वात मोठ्या भरतीला किंवा सर्वात कमी ओहोटीला या ठिकाणी उदानाची भरती ओहोटी असं म्हटलं जात असतं. मग काय होतं या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस गुरुत्वाकर्षण बल कार्य करतं ते दोन्ही बाजूने ज्यावेळेस इथलचं पाणी इकडं ओढलं जाईल त्याचबरोबर या ठिकाणी याचं केंद्रस्थानी बल जे आहे त्या ठिकाणी विरुद्ध दिशेला सुद्धा कार्य करतं. मग काय होतं की या ठिकाणी जेवढ्या प्रमाणामध्ये पुढे पाणी निकललं गेलं तेवढ्याच प्रमाणामध्ये मागे सुद्धा पाणी निकललं जातं. जसं की बंदुकीची गोळी असते जेवढ्या ज्या स्पीडने पुढे बंदुकीची गोळी जाते त्याच स्पीडने सुद्धा या ठिकाणी आपल्याला बंदुकीची मागची प्रॉपर बंदुकी माग सरकत असताना आपल्याला आढळून येते. त्याच प्रकारचं बल या ठिकाणी सुद्धा कार्य करतं आणि ज्या चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे जर पाणी या ठिकाणी बाहेर ओढलं गेलं त्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी विरुद्ध दिशेला सुद्धा ते बल कार्य करतं आणि पाणी या ठिकाणी सुद्धा दोन्ही बाजूने हे मोठ्या प्रमाणामध्ये पुढे सरकतं पृथ्वीपासून म्हणजे रेग्युलर भरतीवर ओटीपेक्षा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी बाजूला सरकतं आणि त्या पाणी सरकल्यामुळे काय होतं की या ठिकाणची पाणी पातळी वाढते. पण कुठेतरी पाणी पातळी कमी होणार आहे ना कारण पाणी तर तेवढंच आहे त्याच्यामुळे पाण्याची पातळी एका ठिकाणी वाढली तर दुसऱ्या ठिकाणी ही कमी होत असते. मग या ठिकाणी भरतीची या ठिकाणी ओहोटी येत असते. मग ओहोटी ही जी असते ही रेग्युलर ओहोटीपेक्षा ही सर्वात मोठी ओहोटी असते. मग काय होतं या जी अमावस्या आणि पौर्णिमा या दोन ठिकाणी ज्या घटना भरती आणि ओहोटी घडतात त्या म्हणजे उदानाची भरती ओहोटी असं म्हटलं जातं. उदानाची भरती ओहोटी म्हणजे काय की या ठिकाणी सर्वात मोठी भरती ओहोटी या ठिकाणी असते. मग दुसरी असते या ठिकाणी कन्सेप्ट म्हणजे काय तर ती भांगाची भरती ओहोटी. भांगाची भरती ओहोटी म्हणजे काय तर या ठिकाणी पृथ्वीवर पृथ्वी अमावस्या नंतर काय होतं अमावस्या आणि पौर्णिमा नंतर 8व्या दिवशी अष्टमीला चंद्र पृथ्वी आणि सूर्य हे काटकोन स्थितीमध्ये कार्य करत असतात. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल यामध्ये की इथं सूर्य दिलेला आहे वरची तुम्हाला या ठिकाणी सूर्य दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला चंद्र दिसतोय म्हणजे हे जे आहे या ठिकाणी काटकोनाच्या स्थितीमध्ये हे तीन खगोल या ठिकाणी आल्यानंतर जी भरती ओहोटी निर्माण होते. या ठिकाणी काय होतं की सूर्य या ठिकाणी पाणी वरती ओढतो आणि चंद्र या ठिकाणी पाणी ओढतो. मग काय होतं की या ठिकाणी जी येणारी भरती आणि ओहोटी जी असते ती तेवढ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुरुत्वाकर्षण या ठिकाणी कार्य करत नाही कारण दोन्हीकडे दोन्हीकडचं गुरुत्वाकर्षण या ठिकाणी पृथ्वीच्या पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्यावरती कार्य करत असतं आणि दोन्हीकडे इथं पाणी ओढलं जात असतं. मग या ठिकाणी काय होईल यावेळी इथं जर भरती आली तर या ठिकाणी ह्या दोन ठिकाणी भरती येत असते. मग त्यावेळी काय होतं इथं सुद्धा पाणी या ठिकाणी सूर्य वरती गुरुत्वाकर्षण त्याच्या शक्तीमुळे ओढत असतो म्हणून या ठिकाणी जी ओहोटी येणार आहे ती ओहोटी खूप कमी प्रमाणामध्ये येते आणि या ठिकाणची भरती सुद्धा या ठिकाणी खूप छोटी या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये येते म्हणजे रेग्युलर भरती ओहोटीपेक्षा ही छोटी भरती ओहोटी असते म्हणून या ठिकाणी याला भांगाची भरती ओहोटी असं म्हटलं जात असतं. या भरती ओहोटी संदर्भातच्या कन्सेप्ट आहेत. मग पहा भरती ओहोटीच्या आता काही त्या संदर्भात ज्या काही कन्सेप्ट आहेत मग भरती ओहोटीच्या या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे भरती ओहोटीची कक्षा. भरती ओहोटीची कक्षा म्हणजे काय की जर भरतीच्या रेग्युलर जो पाण्याची जर पातळी आपण लक्षात ठेवली एवढी आणि त्याच्यानंतर काय होतं की भरतीची ओहोटी भरती आल्यानंतर पाणी पातळी ही इथपर्यंत जाते पाणी आणि ओहोटी आल्यानंतर पाणी पातळी ही कमी होते म्हणजे काय याच्या दरम्यानचा जो हा भाग आहे याला भरती ओहोटीची कक्षा असं म्हटलं जात असतं. हा भागाला भरतीची कक्षा आणि या भागाला या ठिकाणी ओहोटीची कक्षा असं म्हटलं जात असतं. मग या ठेवून तुम्हाला ही भरती ओहोटीची कक्षा एक लक्षात ठेवता येईल. मग भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची जर कक्षा कोणती असेल तर ती आहे मित्रांनो गुजरातमधील पोरबंदर जे ठिकाण आहे त्या पोरबंदरावरती या भरती ओहोटीची कक्षा ही सर्वात मोठी मानली जात असते. ती सरासरी 100 ते 150 सेंटीमीटर असते पण ती भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा ही पोरबंदर मध्ये आहे आणि ती आहे मित्रांनो 1100 सेंटीमीटर. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा. ही कन्सेप्ट तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारत असताना 100% विचारला जाऊ शकतो. हे नवीन स्टेट बोर्ड मध्ये आहे आणि आयोगाने अजून प्रश्न याच्यावरती विचारलेला नाही पण पोरबंदर वरती प्रश्न इथून पुढे येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारला जाणार म्हणजे जाणारच. तो मग गट क ची असेल किंवा गट ब ची परीक्षा असेल. आता पुढची कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला मी सांगितले की भांगाची भरती ओहोटी आणि उदानाची भरती ओहोटी या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ही उदानाची भरती ओहोटी या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल आणि येथे इथं ही जी कन्सेप्ट आहे ती भांगाची भरती ओहोटी संदर्भात
आहे. मग आता या ठिकाणी जी लाटा येत असतात भरती ओहोटीच्या संदर्भात, त्या लाटांच्या संदर्भात काही, या ठिकाणी सागर लाटा संदर्भात काही त्यांची एक रचना या ठिकाणी स्पष्ट केलेली असते. रचना म्हणजे काय पहा, या ठिकाणी लाटेची लांबी, शीर्ष अशा प्रकारच्या ह्या दोन, आणि तिसरी म्हणजे काय तर द्रोणी. या ठिकाणी लाटेची शीर्ष म्हणजे काय की पृथ्वी जे लाट आलेली असते लाटेची उंचीवरील जे ठिकाण असतं या ठिकाणी त्याला लाटेचे शीर्ष म्हणजे डोकं असं म्हटलं जातं. आणि जी लाटेची खालची भाग असतो या ठिकाणी दरी दरी आपण याला द्रोणी म्हणतो. द्रोणी या ठिकाणी खालचा भाग म्हणजे द्रोणी असं म्हटलं जातं. आणि शीर्ष आणि द्रोणी यांच्या दरम्यानचा जो भाग आहे या भागाला या ठिकाणी लाटेची उंची असं म्हटलं जात असतं. मग ह्या झाल्या आपल्या चंद्र आणि सूर्य, चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या संदर्भात ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या ठिकाणी आपण समजून घेतल्या सातवीच्या नवीन पुस्तकामधील. आता इथून पुढे आपण पुढच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत जे हवा आणि त्याच्या संदर्भात जे काही दाब असतील ते काय या ठिकाणी हवामानावरती यांचा काय परिणाम होणार असतो ते पुढच्या आपण टॉपिक मध्ये नक्की पाहू. आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबू. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.